नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विजांसह मुसळधार पाऊस, पहिल्याच पावसात नदी नाले भरले तुडुंब। संगमनेर तालुक्याच्या परिसरात पावसाची जोरदार हजेरी, काही नागरिकांच्या घरात घुसलं पाणी, प्रत्यक्षात पावसाची प्रतीक्षा असलेल्या बळीराजाला दिलासा। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा बागायतदारांना फटका, मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब आणि केळीचं मोठं नुकसान। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 18% पाणीसाठा, पावसानं हजेरीनं लावल्यास पाणी कपातीचं संकट। जालन्यात विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं एका ट्रकला आग, सुदैवानं जीवितहानी नाही। काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील दुष्काळ, पीक पाणी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांसंदर्भात घेतली भेट। उद्धव ठाकरेंनी बुधवारी बोलावली 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे संपर्क प्रमुखांशी साधणार संवाद। नवनिर्वाचित खासदार शोभा बच्चाव आणि बळवंत वानखेडे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित। महाराष्ट्र भाजपची 14 जूनला महत्वपूर्ण बैठक, फडणवीस, बावनकुळे, शेलारांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा। चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण, उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू घेणार शपथ। मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना, सदाभाऊ खोत यांचा इशारा। आयाराम गायारामांच्या लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला दिला सल्ला। शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्यांनाही दादागिरी केल्याची बाब उघड। लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते पूजन। अपघातातून बचावलेल्या महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांना अश्रू अनावर, तब्बल 21 दिवसांच्या उपचारानंतर गहनीनाथ गडावर आगमन। रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या परीक्षेला बसले होते 50 डमी विद्यार्थी, कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार उघड। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून अमित ठाकरेंनी सरकारला धरलं धारेवर, नीटची परीक्षा तरी नीट घ्या, ठाकरेंची पोस्ट सरकारने योग्य मार्गाने काढल्यास मनसे रस्त्यावर उतरण्याचा इशारा। yeah.